माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार मित्रो, आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती जन्मल्यापासून मरेपर्यंत विधी त्यांना चुकत नाहीत, म्हणजे जन्मल्याबरोबर विधी असते, मृत्यू पावल्यानंतर विधी असतो। मृत्यू पावल्यानंतरचा विधी असा साधारण सांगतो की त्याला गंगेच्या काठाला नेऊन जाळलं पाहिजे, अग्नी दिला पाहिजे। आता गंगा आहे उत्तर भारतामध्ये, किंवा जाळणं तिथं नाही झालं, अग्नी देणं नाही झालं, तर किमान तिथं जाऊन अस्थिविसर्जन केलं पाहिजे, तेव्हाच त्याचं जन्माला आल्याचं सार्थक होतं असं हिंदू धर्मामध्ये मानलं जातं। आता आपण आहोत महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरामध्ये। आता गंगेला जाणंही अस्थिविसर्जनासाठी हजारो किलोमीटर जाणं शक्य नाही, तेवढा वेळ नाही, मग काय केलं? मी आता आहे जी नदी आहे ती गोदावरी नदी, भारतातली सर्वात लांबीची आणि मोठी नदी, जिला महाराष्ट्राची गंगाच म्हटलं जातं, जी महाराष्ट्राची नव्हे तर चार राज्याची जीवनदायिनी आहे। याच्यावर अनेक मोठमोठे डॅम आहेत आणि अत्यंत प्रवाहित असलेली ही नदी, मग ह्या नदीला महाराष्ट्राची गंगा असं संबोधलं जातं। आणि मग इकडं मृत पावलेल्या व्यक्तींना, त्या मृतकांना इथं गंगेच्या काठी आणून एक तर जाळतात, किंवा ते शक्य नाही झालं तर त्याची नातेवाईक, त्या मयताचे नातेवाईक इथे अस्थिविसर्जन विधिवत करतात ब्राह्मणांच्या हस्ते पूजा वगैरे करून। तर मला वाटतं नाशिकनंतर गंगाखेडलाच असा हा अस्थिविसर्जन घाट आहे, तर मला वाटलं की हेही तुम्हाला दाखवलं पाहिजे। म्हणून आता आपण तिकडं, आता कोणती पूजा आहे का तिथं चालू अस्थिविसर्जनाची, रक्षा विसर्जनाची? कारण त्या पूजा सकाळी सहसा 10-11-12 वाजेपर्यंत चालतात, आपल्याला आता 6 वाजलेले आहेत का बघू। पण नसलं तरी मी तुम्हाला दाखवतो की नेमका अस्थिघाट विसर्जन घाट काय असतो। हे गंगाखेड शहर हे अतिशय पौराणिक आहे, तुम्हाला दिसत असेल ही तटबंदी, म्हणजे दिवस मावळल्यानंतर एकच दरवाजा सुरू राहायचा, गावात कोणाला प्रवेश करायचा असेल किंवा बाहेर जायचा असेल, आणि दिवस मावळल्यानंतर 7-1 वाजता तो बंद होऊन जायचा। मग कोणी कितीही मोठा व्यक्ती आला तर त्याला गावात प्रवेश मिळायचा नाही किंवा गावातल्याला बाहेर जायचं नाही, कारण सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे होता। आता शहरं वाढली, अनेक हे झाले, पण आणखीही आपल्या खुना टिकून असलेलं हे शहर, अतिशय ऐतिहासिक पौराणिक शहर असलेलं गंगाखेड, इथं मंदिरांची नगरी म्हटलं जातं, धार्मिक नगरी म्हटलं जातं, पौराणिक नगरी म्हटलं जातं। श्री संत जनाबाई यांचं माहेर हेच, ज्यांनी की आपल्या भक्तीवर विठ्ठलाला साक्षात आपल्यासोबत येऊन काम करायला लावलं होतं, तेच हे भक्तांचं गंगाखेड। आणि या गंगाखेडमध्ये हे बघा, हे मंदिरं किती पाण्यात बुडाले आहेत, सध्या गोदावरी भरून वाहत असल्यामुळे, अर्थात तेवढी भरून नाही पण भरल्यावर हे समोर जे गाव दिसतं ती गाव अख्खं पाण्यात जातं। अनेक 4-2 वर्षाला तसा प्रसंग येतोच, कारण हे गोदावरी म्हणजे नाशिकपासून उगम स्थान असलेली, आणि इथं लोक विधिवत आपल्या नातेवाईकाचं जो मयत आहे त्याच्या अस्थीचं विसर्जन करतात, त्याची विधिवत पूजा करून ब्रह्मपंडितांच्या हस्ते त्या विधिवत या गंगामातेमध्ये सोडल्या जातात, आणि तेव्हाच त्याच्या जन्माचं सार्थक होतं असं हिंदू धर्मामध्ये एक रूढ आहे। आणि तुम्हाला समोर दिसत असेल हाच तो अस्थिविसर्जन घाट, 2 मजली आहे, एका मजल्यावर किमान 100 जणांच्या पूजा चालू असतात सकाळी तुम्ही आलात तर, कारण परिसरातले 4-2 जिल्ह्यातले लोक इथंच येतात आपल्या नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी। मग इथं केस मुंडन केलं जातं नातेवाईकाचं, मयताच्या मुलाचं किंवा भावाचं, आणि मग इथं बाजूला कोणी मग भोजन बनवतं त्यांच्या पद्धती रीतिरिवाजाप्रमाणे, आणि इथून खऱ्या अर्थानं त्याला घराचा विटाळ संपणे, मयताच्या घरचा असं म्हणतात। इथं एकदा केश वपन केलं, अस्थिविसर्जन केलं, पूजापाठ केला की मग तुम्ही आपल्या कामासाठी मोकळे। तर मित्र, आता इथं काही आपल्याला उशीर झालेला असं, आता काही इथं विधी सुरू नाही आहेत, तरी हा घाट बघून घ्या, 2 मजली आहे, अगदी गोदावरीच्या कुशीत बसलेला। आणि हा व्हिडिओ आपल्याला माहितीप्रद वाटला असेल तर कृपया लाईक शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा। धन्यवाद।